झी 24 तास एक पाऊल पुढे। बेळगावमध्ये सुरू असलेली कन्नडिगांची दडपशाही मोडून काढण्यासाठी मराठी नेते एकत्र आले, त्याचा प्रत्यय महापालिका निवडणुकीमुळे येतोय। उद्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे, मात्र 58 पैकी 2 वॉर्डमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, तसंच 50 मराठी भाषक उमेदवार निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे बेळगाव महापालिकेवरती पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकण्याची चिन्ह आहेत। असं झालं तर यंदा होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा आमदार विधानसभेत पाठवण्यासाठी आश्वासक सुरुवात होणार असल्याचंच मानलं जात आहे। एकत्र आलो आहोत आणि नक्की त्या वेळेला आम्हाला यश मिळेल अशी मला खात्री सुद्धा आहे। त्यावेळेला आम्ही सर्व निवडणुका जास्तीत जास्त मराठी भाषिक निवडून येतील अशी मला खात्री सुद्धा आहे। आणि या वेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा झेंडा हा महानगरपालिकेवर फडकणार ही गॅरंटी सुद्धा आम्ही तुम्हाला सर्वांच्या समोर आज इथं सांगू इच्छितो। 7 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये बेळगाव नगरीमध्ये आजचं जे चित्र दिसतं याच्यामध्ये संपूर्ण तरुण वर्ग झुकून दिलेला आहे, महिला वर्ग झुकून दिलेला आहे, आजी माजी महापौर सगळे मराठी जनता रस्त्यावरती उतरलेले आहे, प्रत्येक वाडावाडामध्ये बैठका होत आहेत आणि असं एक चित्र आज संध्याकाळपर्यंत निर्माण झालेलं आहे की 100% मराठी मतदान होणार आहे आणि त्याच्यामध्ये 35 ते 40 सीट आम्ही जास्ती अपेक्षा धरतो पण कमीत कमी 35 ते 40 सीट नक्की 100% निवडून येणार याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।